या बैलाचं नाव बक्कासूर, छोटा बक्कासूर. मित्रांनो बघा, बैलाचं नाव पण छोटा बक्कासूर ठेवले. बघू शकता तुम्ही आजच्या दिवसात भिंतीची सरी होती. सूर्य नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन वैले यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी चाललो आहे कासगावला बैलगाड्या शर्यतीना. तर आज तिथं खूप मोठी मोठी बैलं आलेली आहेत, तर चला तुम्ही माझ्यासोबत जॉईन राहा. मित्रांनो बघू शकता सिंगल शर्यत दादा तुम्हाला बघायला भेटेल. दादा कोणत्याची आहे शर्यत? बघू शकता तुम्हाला आता सिंगल शर्यत बघायला भेटेल. वसरगावचा पक्ष बघू शकता. मित्रांनो बघू शकता सिंगल बैल विन झालेली आहे. मित्रांनो चाललो बघू शकता यांचा. मित्रांनो बघू शकता सूर्या बैल चाललेले आहे शर्तीसाठी. पाठीराखे बघा त्याचे. बघू शकता शेलो गावची बैल आहे तिथं. तर आता आपण दादा त्यांना विचारू त्यांच्याबद्दल. मित्र आता यांची नावं काय आहेत बैलांची? हा जीवा आणि हा बादल. कुठून आले तुम्ही? शेलोवर. शेलोवर त्यांची शरीर जमलेली आहे का? कोणाशी? मानपाडवाले आहेत यांना जोर. तर आता डायरेक्ट आपण दादा यांची शर्यत बघू नक्की. पंचीपाड्याचे तर मित्रांनो तुम्हाला विरुद्ध कोण होते? ना आता कोणाची शर्यत आहे का तुमच्या बैलांची? याची का? बजरंग. बजरंग आणि हा कुठला बैल आहे? तर चला मग आता मित्रांनो. मित्रांनो गोलिवलीचा पक्ष आणि सूर्या बैल बघू शकता. ते शर्तीसाठी सज्ज झालेले आहेत. तुम्ही आज त्याच्या गाल्यामध्ये शिवराज नसणार आहे. तुम्हाला आज पक्ष बघायला भेटेल त्याच्या गाल्यामध्ये बघू शकता तुम्ही. त्याची पाठीराखे पण भरपूर आहेत बघू शकता. ही आजच्या दिवसातली टॉपची शर्यत असणारी मला तरी असं वाटतं. तर तुम्ही बघत राहा माझ्याकडून. खाली खाली बघू शकता.
करूया आणि बघू शकता मालकाचा सत्कार चालू आहे इथं। हॅलो, अरे खुश खबर बघा, परदेश रतीशले आमच्या बिंदर नव्हता ते अग्निमत्ता प्रसन्न कुमार प्राची संजय घरात पिंपलस फक्त बोलू उजवी दोन मधल्या 22,000 अर्ध गोळा मिळते शेख गावची प्रसन्न पप्पू कृष्ण परी मांगरोल त्यांना या ठिकाणी जोडले गावची प्रसन्न पप्पू कृष्ण परी मांगरोल ही बिंदरची प्रेक्षणीय शैली मध्ये जमली बघा। मैल 14 वर्ष माझ्याकडे आहे बांडाने कॅप्टन ही गाडी 3 वर्ष सलग बिंदोडला पळाली आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचे त्याला सप्लिमेंट्स वगैरे देत नाही जे बैलांचा खुराक आहे तोच आम्ही बैलांचा खुराक देतो त्यामुळे आमचे बैल जो बांडा बैल आहे किरतोडी हा नेहमी तुमच्या जवळ राहणार बाई तो शिरसोडीला असतो तो आणि हा बैल पण आमच्या जवळ राहणार पावसाळ्यात फक्त वरती असत पहिले नंतर थंडीला आम्ही इकडे आणणार त्यांना कसं वाटतं तुम्हाला काय शेवटी माणूस पण रिटायर होतो 58 वर्ष झाला गव्हर्नमेंट सर्वंट असतो या बैलाचं वय झालेलं आहे आता बैल आम्ही शर्दीला काढला की बांडा कॅप्टन करून लोकांचं प्रेम आहे त्याच्यावरती आहे आमचं प्रेम नाही सतत पब्लिक किंग म्हणजे पब्लिक किंग असं काय लोकांचं प्रेम सांगत नाही कोणाकोणाच्या गाड्या मारल्या सगळ्या टॉपच्या गाड्या त्यांच्या चांगली अशी कामगिरी केलेली आहे कॅप्टन बैलाने आपण बघू शकता आज त्याची रिटायरमेंट सुद्धा झालेली आहे आणि सत्कार सुद्धा केलेला आहे धन्यवाद दादा थँक्यू। मित्रांनो बैलावरचं प्रेम बघू शकता आता टॅटू पण काढले आपल्या दादांनी बघू शकता कॅप्टन आणि कॅप्टनचा मालक दादा तुमचं नाव काय काका चेतन शरद आपटे कुठले आहेत तुम्ही कुलगाव बदलापूर तर कुलगाव बदलापूरचं पहिले बघू शकता कॅप्टन तर चला काका धन्यवाद। तर मित्रांनो बघू शकता पहिल्याची सुट्टी होताना किती तपलीक असते मालकांना पण बघू शकता तुम्ही लोक झाली मित्रांनो बघू शकता आजच्या दिवसातील सर्वात मोठी गाडी सूर्या आणि पक्षा आणि ते बाजूला आहे सरपंच DSPवाल्यांचा सरपंच आणि दकोले कोसरीचा शंभू आहे बघू शकता आता आपण यांची सुट्टीचा थरार बघू मित्रांनो नजर बघू शकता बैलांची कशी बघू शकता तुम्ही आजच्या दिवसात बिंदोडची खरी होती ही सूर्या आणि दादा पण चाललेला आपण डायरेक्ट आता जाऊ तिकडे त्यांची मुलाखत घेऊ घरी
जस्ट आहे. तर मित्रांनो जस्ट आता आपण आलेलो आहे आता सूर्या बैलाने. आता त्यांच्या मालकाला आता भरपूर खुश केलेला आहे मालक तुम्ही बघू शकता. आणि दादांना आपण विचारूया काहीतरी. दादा काय म्हणणार तुम्ही बैलाच्याबद्दल? बैलाचं काय आता तुम्ही बघताय चार अड्डे, तुम्ही सांगायचं मी काय सांगू. आणि दादा तुमचा बैल आता दिवसेंदिवस आम्ही बघतो आमच्या चॅनलवरती, आता त्याची पूर्ण अपडेट असतो आणि पब्लिकला सुद्धा भरपूर आवरायला लागले तुमचा बैल. आता बैल यावर्षी घाटावरच जास्त पळत होता, घाटावरून चांगले फायनल केले. आता 14 तारखेला बैल मी खाली आणलाय. खाली आणलाय का? अजून किती अड्ड्यामध्ये दादा हा बैल बघायला मिळणार आहे आपल्याला? दोन अड्डे मध्ये का? कुठल्या कुठल्या अड्ड्यामध्ये? देसई आणि बोनिवली. देसई आणि बोनिवली. 4 तारखेला वडकीला जाईल बैल फळाला. तर नक्कीच मित्रांनो आपण त्या सुद्धा तिथल्या अड्ड्यानं सुद्धा सूर्या बैलाच्या शर्यती अपडेट करू शकतो आपल्या चॅनलवरती. तर दादा आज तुमच्या बैलाचा समजा जो पलन आहे आता बघितला आपण, तर भरपूर वेगाने त्याचा म्हणजे आता वेग वाढतच चालले दिवसेंदिवस. तर त्याची म्हणजे जी रोजची रुटीन असते त्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? रोजचा त्याला 3 किलोमीटर चालवायला लागतो आणि अख्खा दिवस एक कासऱ्यावर असतो. एकच कासऱ्यावर? सिंगल कासऱ्यावर. सिंगल कासऱ्यावर असतो. बाकी खायला प्यायला काहीच खात नाही, फक्त वाडा खाईल आणि थोडासा रती, बाकी ना दूध तेल अंडी लोक म्हणतात ते काहीच खात नाही तो. म्हणून त्याची तब्येत पण होत नाही. लोक आम्हाला बोलतात मालक माजलेली आहेत ना बैल खराब का? तसं काहीच नसतं. काही नसतं दादा, काहीच नसतं. कारण आता मालक सगळी तशी हेवी आहे पण बैल पण आता त्या टॉपचा आहे तुमचा. बैल टॉपचा आहे पण बैल खात काहीच नाही, फक्त वाडा खाईल दिवसाला ना रतीप खातो थोडासा. 1 किलोभर रतीप खाल्ला तर मेहरबानी त्याची आमच्यावर. दादा तर आता तुम्ही 2-3 अड्ड्यामध्ये टॉपच्या गाड्या मारल्या, तर तुम्हाला कसं वाटतं आता? चांगलं वाटतं रे. त्यात आता कसं वाटायला पाहिजे, गाड्या जिंकल्यावर कसं वाटतं मालकाला? नाही तरी पण टॉपच्या एवढ्या गाड्या मारल्या. टॉपच्या गाड्या मारल्या म्हणजे कसा आहे विषय माहितीये का? गाड्या मारल्या चांगलंच वाटलं बोललं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त बोलून काय मतलब नाही. उगाच ते वादाला वाद करून काय अर्थ नाही. अरे याच्या आधी पण आम्ही टॉपच्या गाड्या आमच्या शंभूबैलांनी मारलेल्या आहेत, पण आम्ही कधी असा गोंगाट घालतच नाही ना, आम्हाला ते आवडत पण नाही. पण दादा आज याच्यासोबत जो आपण 2 अड्ड्यामध्ये बघितला शिवराज बैल, तो आज का दिसला नाही याच्यासोबत? 3 अड्डे शिवराज आणि याची गाडी पळाली. आता तो जरा त्याला त्या दिवशी जरा लागलं काकडवालला जरा अडचण होती ना, म्हणून आता 28ला तीच गाडी पळेल परत. शिवराज आणि सूर्या दिसणार आहे का 28ला? मित्रांनो तुम्हाला 28 तारखेला पुन्हा एकदा शिवराज आणि सूर्या ही जोडी दिसणार आहे. तर बघा तुम्ही त्यांच्या पाठीराख्यांचा सुद्धा आता तुम्ही तिथं त्याही जल्लोष नाही केला, त्यांना नाही आवडत जास्त जल्लोष करायला. आम्ही तर धंदा नाही करत. हां त्यांना नाही आवडत, तर त्याही तिकडे आल्यानंतर दादाने सांगितलं तिकडे येऊन मुलाखत घ्या आमची. काका तुमचा आज सूर्या बैल आता दिवसेंदिवस टॉपला येत चालले, त्याच्याबद्दल काय सांगा तुम्ही? आम्ही फक्त बैलाचं काम बैल करतात, नुसताच गोंगाट टाकायचा ना चिल्लमचली करायची ते आम्हाला आवडत नाही. कारण वादाला जागा आम्ही करत बसत नाही. चांगले खबरे चांगले म्हणले दादा तुम्ही. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही जास्त म्हणजे पाठीला घेते ते तिकडे आता आपण बघितलं मैदानामध्ये होतं, पण आता हे आहे ती त्याची घरची माणसं आहेत सर्व. घरची माणसं आहेत त्याच्या. आणि काकरवालच्या अड्ड्यामध्ये पण आपण बघितलेला होता थोडंसं, आता काय झालं ते आपल्याला माहिती नाही, पण झालं ते गेला. पण आता आजच्या दिवसामध्ये सुद्धा या बैलांनी चांगली कामगिरी करून दाखवलेली आपल्याला. लगातार 4 अड्डे गुलाल घेऊनच आहे ना. चुप रे सूर्या, चुप रे. तर दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं. थँक्यू. परत बोल परत मर्या प्रदीपिकांचा तुम्हाला कसं वाटतं जल्लो विन झाल्याबद्दल? आणि विरुद्ध कोणची गाडी होती? कर्जतची गाडी होती. कर्जतची गाडी होती. कर्जतची गाडी पहिले मला गुरु होता आणि पल्लेगावचा नकऱ्या. कसं वाटतं तुम्हाला ही शर्यत विन झाल्यावर? आनंद भारी गणपती बाप्पा. अरे या बैलाबद्दल काय बोलशील तू आता सांग जरा मला. हा बैल असा आहे ना सलग 27 गुलाल झालं, एक पण गुलाल नाही. आणि हे बघू शकता मित्रांनो पाटे राख्यांचं प्रेम पण भरपूर या बैलाबद्दल बघू शकता. गावदेवी माते की जय. गणपती बाप्पा. आत्ताच्या झालेल्या बिंदोरच्या शर्यतीमध्ये ही गाडी विजय झालेली आहे. तर आपल्यासोबत आहेत विजय गाडीचे मालक. दादा नाव काय तुमचं? माझं रोहित वाहिले. आणि आपल्या बैलांचा परिचय सांगा. गफर आणि दिलभर. तर आजच्या शर्यतीबद्दल तुम्ही काय सांगाल?
आजची शर्यत आम्हाला खूप आनंद झाला. आजची तुमची मोठी शर्यत होती का? हा मोठी होती. सर्व शर्यत मोठ्याच असतात. बरोबर आहे. आता तुमचा दिलबर आणि गब्बर बद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? त्यांच्याबरोबर बोलू तेवढं कमी आहे. आमचं एवढं नाव केलं. आणि या सीझनला तुमचे किती गुलाल बैलांनी तुमच्या मिळवून दिले? खाली आमचे 4-5 गुलाल पडले, बाकी सगळे आम्ही दिले. चला ठीक आहे. अभिनंदन तुमचं. तुमची गाडी विजय झाल्याबद्दल. मित्रांनो, तर आता आपण आलो या बैलांच्या जवळ इंटरव्ह्यू घ्यायला. तर चला आपण इंटरव्ह्यू घेऊ. मित्रांनो, तर परत आपदा आपण एकदा विजय गाडीकडे आलोय. दादा, तुमचा आणि तुमच्या बैलांचा परिचय सांगा. मालवली गाव. हॅलो. मालवली गाव. बैलांचं नाव वजीर अरुण. आज तुमच्या विजयाबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्हाला आज लय मजा आले. खूप आनंद वाटतो आम्हाला. आमची गाडी बनवायचा आनंद. आज तुमच्या बैलांनी तुम्हाला खूप आनंद मिळवून दिलाय. तर आज तुम्ही तो आनंद साजरा करा. अजून तुमच्या बैलांबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल? दोन्ही चांगली पळतात. एकदम दोन्ही एक लेवलची आहेत आणि एक जीव पळतात गाडी. असं आहे. आणि आज तुमचा खालून म्हणजे जेव्हा गाडी तुमची खाली पळायला गेली तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं? म्हणजे आम्हाला एवढाच वाटत होतं आतमध्ये आपले आज गुलाल 100% होणार आणि आम्ही याच खुशीमध्ये आलतो. आम्हाला बैलाची एवढी काळजी आहे का आम्ही बैल अंड्यात आलो का आम्ही गुलालाच्या त्रासात होतो. तुमच्या विरुद्ध कुठली गाडी होती? आमच्या विरुद्ध नेरल गावाचं नेरळ चोरावली. ती पण मोठीच गाडी आहे. मोठी गाडी होती. चला तर तुमच्या बैलांनी तुम्हाला गुलाल मिळवून दिला. तुमचं अभिनंदन करतो आम्ही. आता आपण आलोय दादाचा इंटरव्ह्यू घ्यायला. तर चला आपण आता इंटरव्ह्यू दादाचा. दादा, तुमच्या बैलांचा आणि तुमचं नाव सांगा आणि तुमचा परिचय द्या. माझं नाव रवींद्र पवार. हा बोला. बैलांची नावं तुमच्या? अंजीर आणि तुफान. अंजीर आणि तुफान. तुम्हाला आज गुलाल मिळवून दिलाय, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आम्हाला आनंद आहे. आज आमचा भाई फर्स्ट टाइम पब्लिको बोलून टाकतो. दिवस आम्हाला गर्व आहे. अंजीर भाई. अंजीर नाही, तुफान. तुफान लेकडचा पहिले. त्याला आज आम्ही पब्लिको बोलूला, त्याचाच आम्हाला आनंद आहे. दादा, विरुद्ध गाडी कुठली होती? आमचाच मित्र आकाश राऊत आणि बल्लेरावचा विशू साहेब. म्हणजे तुमच्या विरुद्ध पण गाडी चांगली होती. चांगलीच होती. चांगलीच होती. आणि तुमच्या बैलाने खरंच तुमच्या बैलांना तेवढा स्पीड असेल जेणेकरून आज तुमची गाडी विजयी झाली, गुलाल मिळवलाय. तर तुमच्या बैलांबद्दल अजून तुम्ही काय सांगू शकाल आम्हाला? बस बोलाय, बैलांच्या बद्दल बोलायला जागाच राहिली नाही. म्हणजे आनंद भरपूर. आनंद भरपूर. माहिती का जागेवर घरच्या मैदानात जाऊन गाडी टाकायची हे खाऊ नसतो. घरच्या मैदानात जाऊन गाडी टाकली बैलांनी. आणि जेव्हा तुम्ही इथून बैल खाली नेले झोपायला तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं? काय तुम्हाला अपेक्षा? आम्हाला होते. आम्हाला होते. तसं या सीझनला तुमच्या किती गुलाल झाले? बेंगलोरच्या जवळजवळ 25-30 झाले. 25-30 झाले. ठीक आहे दादा, तुम्हाला धन्यवाद करतो आणि तुमच्या गाडी आज गुलाल मिळवलाय, तुमचं अभिनंदन करतो. चॅलेंज बघू शकता. शर्यत विजय मिळवली. कोणाविरुद्ध गाडी झाली आपली? अंतरक्ष होती का? तर नक्कीच त्यांनी विजय मिळवला. आणि आपली घरची गाडी आहे का? घरची गाडी आहे. साधारणतः किती वेळा म्हणजे कधीपासून आपल्याकडे आहेत बैल? वीस वर्ष आहे. मिनिमम 20 वर्ष. 15 वर्षाचा 15 वर्षाचा आहे का? तर नक्कीच बघू शकता. आणि आपली घरची बैल गावठी आहेत ना आपली? तर बैल त्यांनी विजय मिळवला. तर या गाडी कोणाच्या नावा बोलतो आपण? भावेश कोंडीलकर. भावेश कोंडीलकर. आणि आपल्या टीमचा सपोर्ट कसा असते जेव्हा आपले मैदानात गाडी? आमचा मेन सपोर्ट सिस्टम संजय देशले. नियोजन कोण करते गाडीचं? आपल्या सगळी आपली मित्रमंडळी सगळी सीआर ग्रुप सगळा. तर नक्कीच अभिनंदन. असे विजय प्राप्त करतो भावांना. पंढरे अप्पा भगवंत बैलाचे मालक. पनवेल मित्रांनो, बघू शकता आपल्या समोर ते छोटा बकासूर अतिशय त्याच्या कॉपी टू कॉपी आहे. म्हणजे आपण दादाचा आता इंटरव्ह्यू घेऊ. बघू चला दादा, नाव काय तुमचं?
माझं नाव अमित चंद्र विरले. आणि बैलाचं नाव? छोटा बकासूर नाव. छोटा बकासूरच नाव आहे का? कुठलं आहे तुम्ही? आम्ही दामोदरचा, नेरळ दामोदर. विन झालेली आता तुमचा बैल, तर तुम्हाला कसं वाटतं आता? खूप आनंद झाला. आतापर्यंत आम्ही 15 शर्ती विन झालेलो बकासूर बैल. बकासूर बरोबर. पेरा कोण होता त्याचा? लाडू बैल. कुठला आहे तो? तो पण आजच बैल आमचा. तुमचा घरचेच आहे का म्हणजे बैल? विरुद्ध विरुद्ध कोणची गाडी होती म्हणजे? उंबार्लीकरांचा घरचा. बघू शकता मित्रांनो, छोटा बकासूर आणि बैलांचं पालन पोषण करणारा आमच्या काका शिवाजी उरले. काका काय बोलशील मग बैलांबद्दल जरा तू तुमच्या? एकदम व्यवस्थित, एकदम चांगले बैल. चांगले बैल आणल्यापासून काही तकलीफ नाही, एकदम व्यवस्थित चालतात. आणि त्यांचं खाणं बिणं काय आहे? खाणं बिणं देणार या, भरपूर खाणं बिणं आहे, 2-3 टाईम खाणं आहे. काय काय घालतं म्हणजे? मटबड्या घालतो, सरकी पेंट घालतो, शेंगदाणा पेंट घालतो, मका आहे, मका आहे, उडीद आहे, हिरवा गवत आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ते चला, बाय बाय.